14 मे रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे शहरातील राजू सरदार यांच्या मृत्यूबद्दल खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता अज्ञात व्यक्तीविरुद्ध। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत असताना यामध्ये राजू सरदार यांच्या मोबाईलचे जे कॉल रेकॉर्ड आहे त्यांचं विश्लेषण केलं असता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आम्ही चौकशी केली, त्यामध्ये राजू सरदार यांना शेवटी रात्री 11 दरम्यानपर्यंत ज्याचे कॉल झाले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये एका लहान 10वीच्या मुलाकडे असलेल्या मोबाईलवरून ते कॉल झालेले आम्हाला निष्पन्न झालं। म्हणून नामपूर रोडवर आलेल्या मामाकडे आलेल्या त्या मुलाला आम्ही चौकशीसाठी बोलावून घेतलं आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा मोबाईल त्या दिवशी रात्री 10:30 त्याची मामी अर्शदा सोनवणे हिने तो मोबाईल त्याच्याकडून घेतल्याचे त्यांनी आम्हाला तपासात सांगितले। यावरून आज रोजी अर्शदा सोनवणे ह्या महिलेला आम्ही सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने महिलांच्या मदतीने ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये तिने राजू सरदार यांचा खून तिचा ओळखीचा रवी खलाले राहणार मंगलनगर याच्या मदतीने त्याचा खून केल्याची कबुली दिलेली आहे। त्याबाबत आम्ही सदर महिलेला या गुन्ह्यामध्ये अटक केलेली असून राजू खलाले यास ताब्यात घेण्यासाठी आमच्याकडे एक पथक गेलेले आहे आणि त्याला देखील थोड्या वेळात तो ताब्यात मिळण्याची दाट शक्यता आहे। सदर महिलेची ओळख यातील मयत राजू सरदार याच्याशी 2-2.5 महिन्यापूर्वी झाली होती फ्रूट आणि फळे घेण्याच्या अनुषंगानं। त्या दरम्यान सदर महिलेचा आरोप असा आहे की राजू सरदार हा तिला सतत त्रास द्यायचा आणि त्या अनुषंगानं त्याला मारण्यासाठी तिनं तिचा प्रियकर रवी खलाले याला जास्त प्रेशर आणला आणि त्या दोघांनी मिळून त्याला मारायचं ठरवलं। त्याप्रमाणे त्यांनी त्याला नामपूर रोडला 13 रात्री बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी बोलावून घेतल्यानंतर पुढे करे रोडनी कोळीपाडा या रोडला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी या रवी खलाले याने त्याच्याकडे असलेल्या कटावणीनं त्याच्या डोक्यात जोराने मारून त्याला त्याचा खून केलेला आहे आणि त्यानंतर त्याचा मृतदेह गाडीत टाकून सदरची गाडी ही दोधेश्वर घाटामध्ये आणून ॲक्सिडेंट असल्याचा बनाव रचलेला आहे। सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपीपैकी महिलेला अटक केलेली आहे आणि रवी खलाशे हा देखील आता आमच्या ताब्यात मिळेल त्याबद्दल आम्ही आमची पथकं बाहेर रवाना झालेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांना कुठल्याही पद्धतीचा क्ल्यू नसताना एक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आम्ही यामध्ये आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि त्यासाठी पोलीस स्टेशनचे PSI शिंदे API शिंदे API पाटील PSI गवई आणि स्टाफ या सर्व स्टाफने फार मेहनत घेतलेली आहे। यातील ह्या सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवी खलासे याला पकडण्यासाठी माझे पथक गेलं आणि तो पथकाच्या ताब्यात मिळालेला आहे आणि त्याला ताब्यात घेऊन थोड्या वेळामध्ये आम्ही प्रोसिजर पूर्ण करून त्याला देखील आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत।